तालखेडच्या उपसरपंचांचा अपघातात मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी। मलकापूर येथून तालखेडकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत तालखेड येथील उपसरपंच योगेश सोनागरे यांचा मृत्यू झाला तर मुलगा गणेश हा गंभीर जखमी झाल्याची घटना आज 19 मेच्या दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेलापूरजवळ घडली आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी की मोताळा तालुक्यातील ग्राम तालखेड येथील उपसरपंच योगेश तुकाराम सोनागरे वय 36 वर्ष हे काही कामानिमित्त आज गुरुवारी आपल्या मुलासह दुचाकीने मलकापूरला गेले होते। काम अटकून गावाकडे परत येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। यात उपसरपंच योगेश सोनागरे यांचा मृत्यू झाला तर मुलगा गणेश योगेश सोनागरे वय 14 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याला बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर योगेश सोनागरे यांचा शवविच्छेदन बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येणार आहे।